कोविड टास्क फोर्सची उद्या मुख्यमंत्र्यांबरोबर एक बैठक आहे. लोकल आणि हॉटेल रेस्टॉरंटला शिथिलता देण्याबाबत यामध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. लसीचे दोन डोस घेतलेल्या मुंबईकरांना लोकल प्रवासाची सध्या प्रतीक्षा आहे, त्यामुळे प्रवास करायला मिळणार का याकडे सगळ्या मुंबईकरांचं लक्ष लागलेलं आहे आणि त्या दृष्टीने टास्क फोर्सच्या बैठकीमध्ये काहीतरी निर्णय होईल याकडे सगळ्या मुंबईकरांचं लक्ष आहे. त्याचप्रमाणे हॉटेल आणि रेस्टॉरंटची वेळ वाढवून देण्याबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे, त्यामुळे मुख्यमंत्री आता काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. मुख्यमंत्र्यांनी तसे संकेत यापूर्वी दिलेले आहेत. तर राज्यातल्या कोरोना रुग्णसंख्येचा आढावा घेऊन विविध जिल्ह्यात काय सूट द्यायची याबाबत या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. काय काय नेमके बैठकीत मुद्दे येऊ शकतात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे थेट आपल्याशी जोडले गेलेले आहेत. दीपक, उद्याची जी टास्क फोर्स बरोबर मुख्यमंत्र्यांची बैठक आहे त्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे, मुख्यत्वे मुंबईकरांना लोकलचा प्रवास सर्वसामान्यांना करायला मिळेल का आणि हॉटेल बार रेस्टॉरंटची वेळ वाढवून मिळेल का, या दोन मुद्द्यांकडे लक्ष, आणखी कुठले मुद्दे आहेत? अनुपमा, प्रामुख्याने आठवड्याच्या शेवटी टास्क फोर्स बरोबर मुख्यमंत्री चर्चा करतात आणि आढावा घेतात. मात्र यावेळी आठवड्याच्या सुरुवातीलाच म्हणजे सोमवारीच टास्क फोर्स बरोबर मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवली आहे, त्यामुळे निश्चितच ज्या मुद्द्यांवरती मुख्यमंत्र्यांकडनं या आठवड्यात भाष्य झालेलं आहे, विशेषतः लोकल आणि हॉटेल रेस्टॉरंट, कारण हॉटेल रेस्टॉरंटच्या वेळा वाढून द्यावा अशी मागणी आहे, त्या संघटनांबरोबर मुख्यमंत्र्यांशी चर्चा सुरू झाली होती आणि पुढील आठवड्यात आपण निर्णय घेऊ असं आश्वासन हॉटेल व्यावसायिकांना मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं. त्यामुळे उद्याच्या टास्क फोर्सच्या बैठकीमध्ये हॉटेल आणि रेस्टॉरंटची वेळ वाढवण्यासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे, कारण सध्या 4 वाजेपर्यंतच हॉटेल रेस्टॉरंटची वेळ आहे आणि त्यानंतर केवळ पार्सल सुरू असतं, हॉटेल प्रत्यक्ष सुरू नसतात, त्यामुळे ती एक प्रमुख तो एक मुद्दा असणार आहे. त्याचबरोबर मुंबईकरांना लोकलने प्रवास करण्याची मुभा द्यावी ही मागणी जोर धरू लागलेली आहे. प्रामुख्याने दोन डोस घेतलेत अशा तरी लोकांना रेल्वेने प्रवास करण्याची मुभा द्यावी यासाठी अनेक ठिकाणी आंदोलनं झाली, भाजपने आंदोलन केलं, त्यामुळे आता त्या संदर्भातही सकारात्मक भूमिका राज्य सरकारची मुख्यमंत्र्यांची, कारण मुख्यमंत्र्यांनी सुद्धा लोकलबाबत आपण या आठवड्यात निर्णय घेऊ असे संकेत दिलेले आहेत, त्यामुळे त्याबाबतही उद्याच्या बैठकीत चर्चा होईल आणि हे दोन मुद्दे प्रामुख्याने उद्याच्या बैठकीत चर्चेला येतील. हॉटेल रेस्टॉरंट आणि लोकल दोन डोस घेतले सुरू करणं आणि त्यावर येत्या आठवड्याभरात निर्णय अपेक्षित आहे. ठीक, धन्यवाद दीपक दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. दीपक भातुसे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते, त्यामुळे आता उद्याच्या टास्क फोर्सच्या बैठकीकडे लक्ष आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे